राहता येथील शिववीरभद्र प्रतिष्ठानच्या वतीने श्री साई समाधी शताब्दी वर्ष सांगतानिमित्ताने राहता शहराचं ग्रामदैवत श्री वीरभद्र मंदिरामध्ये 1008 पंत्या पेटवून मंदिरामध्ये दीपपुष्पांजली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री वीरभद्र मंदिरामध्ये नियमित धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करणारे शिववीरभद्र प्रतिष्ठानच्या वतीने तसेच शहरातील साईभक्त ग्रामस्थ आणि महिलांसह साई स्नेहबंध ग्रुप तसेच वीरभद्र ट्रस्टच्या सहकार्याने या उपक्रमामध्ये सहभाग घेतला. मंदिरामध्ये 1008 पंत्या पेटवून अतिशय सुंदर रांगोळ्या आणि दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. महिला भगिनींनी मंदिरामध्ये सुंदर रांगोळ्या रेखाटून त्यावर दिवे लावले होते. शिववीरभद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष देवीदास सोनटके यांनी सांगितलं की श्री साईबाबा वीरभद्र मंदिरात येत असत. त्यांच्या पदस्पर्शानं पावनभूमीत हा कार्यक्रम घेताना साईभक्तांना आनंद मिळाला. याप्रसंगी साई स्नेहबंध ग्रुपचे संघटक शंकरराव बाबर, रामकृष्ण लोंढे, देवालयाचे पुजारी सर्जराव भगत, भाऊसाहेब बनकर, भालचंद्र लोंढे, अरविंद निसळ, सुनील हसे, सुनील जोशी, बाळासाहेब खंदारे, सोपान बकरे, नानासाहेब कारले, श्रीकृष्ण खिस्ते, नेमीचंद लोढा, निवृत्ती बनकर आदींसह मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या. आणि आनंदाने दिवे लावले आणि इतकं सुंदर वाटतंय, प्रसन्न वाटतंय की असं वाटतं रोजच्या रोज आपण हा सोहळा साजरा करावा. आणि हे पहिलंच वर्ष आहे, सगळेजण खूप आनंदित आहे आणि प्रसन्न वातावरण आहे. या साई शताब्दी सोहळ्यानिमित्त मी दोन शब्द बोलले. धन्यवाद. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईबाबांच्या समाधी 100 वर्ष पूर्ण झाली. हा महोत्सव उद्या संपूर्ण होत आहे, संपन्न होत आहे. त्यासाठी या शताब्दी महोत्सवानिमित्ताने राहता येथील श्री वीरभद्र मंदिरामध्ये साईबाबा फुले घेण्यासाठी आणि दर्शनासाठी येत असत, या ठिकाणी विश्रांती घेत असत अशी बाबांची ही पवित्र पावन भूमी वीरभद्र मंदिरामध्ये राहता येथील ग्रामस्थांनी तसेच बाळासाहेब सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सर्व साई स्नेहबंध ग्रुप तसेच सर्व महिला भगिनींनी या ठिकाणी उपस्थित होत श्री वीरभद्र शिवप्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी मंदिरामध्ये 100 दिवे लावून 108 दिवे लावून दिव्यांची ही पुष्पांजली अर्पण केलेली आहे. हा महोत्सव दीपावलीचा महोत्सव यापुढे आहे आणि या महोत्सवामध्ये दीपावलीची सुरुवातच जाऊन या वीरभद्र मंदिरामध्ये बाबांच्या या शताब्दी महोत्सवानिमित्त, समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त या ठिकाणी संपन्न झालेला आहे हा कार्यक्रम. अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी साई स्नेहबंध ग्रुप आणि शिवप्रतिष्ठान शिववीरभद्र प्रतिष्ठानने या मंदिरामध्ये घेतला. तसेच ग्रामस्थांचा आणि महिलांचा विशेष सहभाग या कार्यक्रमामध्ये लाभलेला आहे. अनेक नागरिकांनी या ठिकाणी या उपक्रमाबद्दल या दोन्ही मंडळांना आणि सर्व या उपस्थित भगिनींना विशेष शाबासकी दिलेली आहे. असाच कार्यक्रम या मंदिरामध्ये नेहमीच होत राहील अशी अपेक्षा या ठिकाणी नागरिकांनी व्यक्त केली. न्यूज रिपोर्टर संदीप वावळ, एसएन मीडिया, राहता.